नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, मिसळ म्हटलं की आपल्याला बऱ्याच वेळा आठवते ती म्हणजे पुण्याची मिसळ, नाशिकची मिसळ, साताऱ्याची मिसळ, कोल्हापूरची मिसळ. बऱ्याच वेळा कॉन्ट्रोवर्सी चालू असते, ही भारी का ती भारी. पण आपल्याला खवय्यांना मिसळ ही मिसळ असते आणि ती चवीनं खायची असते. यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. आज आपण आलेलो आहोत पुणे बेंगलोर हायवेला आणि खांबाटकी घाटाच्या पायथ्याला असणारे भैरवनाथ मिसळ या हॉटेलमध्ये. भैरवनाथ हॉटेल म्हटलं की सामान्य माणसापासून ते दिग्गजांपर्यंत सगळेच मिसळ खायला येतात. नोकरदार, व्यावसायिक, राजकीय ते दिग्गज सिनेकलाकार मंडळी देखील भैरवनाथ मिसळची लज्जतदार चव चाखायला येतात. चला तर तुम्ही येताय ना माझ्यासोबत, बघूयात भैरवनाथ मिसळची लज्जतदार चव. चांगल्या क्वालिटीचं फरसाण, त्याच्यानंतर कुरकुरीत शेव, त्याच्यानंतर हरीबुंदी, असं मिसळचं स्वरूप आहे. अशी ही मिसळ आहे. आम्ही खूप दुरून आलो आहे, खास करून पुण्यावरून. याची चव सगळीच गोष्ट खूप जास्त चविष्ट आहे. इथले भजे पण अतिशय सुंदर आहेत, व्यवस्थित घरगुती आणि चांगलं मिसळ खाण्यासाठी किंवा स्वादिष्ट मिसळ खाण्यासाठी एकमेव हेच ठिकाण आवर्जून प्रेफर करतो. किंवा इथे आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सर्व्हिस पण मिळेल आणि व्यवस्थित टेस्ट पण मिळेल. भैरवनाथ मधली मिसळ खूपच झणझणीत आणि खूपच सुंदर आहे. सगळ्यांनी इकडे नक्की यायला पाहिजे खायला. मिसळ ही महाराष्ट्राची प्रसिद्ध डिश आहे आणि मराठी माणसाने मिसळ खाल्ली नाही महाराष्ट्रामध्ये राहून तर मराठी माणसाचा काहीच फायदा नाही. भैरवनाथ मिसळमध्ये बसलेलो आहे आणि मिसळ खातोय तर एकदम झणझणीत मस्त अशी चवचवीत अशी मिसळ आहे. भैरवनाथ मिसळ इथे खंडाळा खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी जे आहे ते आम्ही गावाला जात असताना नेहमी इकडे थांबतो. गेली 10-12 वर्ष आम्ही इथे येत असतो. त्याची टेस्ट जी पूर्वी आहे तशीच आहे, अतिशय चविष्ट. आम्ही भैरवनाथची मिसळ खायला दर वर्षातनं एकदा येतो. इथे प्रतापगडला जातो तेव्हा इथे थांबल्याशिवाय जात नाही, त्यामुळे इथली मिसळ आवडते म्हणून तर थांबतो आम्ही. पुण्याहून निघालो की इथेच, दुसरीकडे कुठेही नाही जात. मी चित्रपट अभिनेता प्रशांत डोरे, पुणे. भैरवनाथ मिसळ खंडाळा येथे स्वतः आवडीनं मिसळ खाण्यासाठी आलो. बरंच ऐकलं होतं टेस्ट कशी त्याची.
खाल्ल्यानंतर कळलं की खरंच याची टेस्ट आहे, अप्रतिम टेस्ट आहे, फार आवडली. आम्ही इथं पुण्यावरनं आलोय, इथं खूप छान नाश्ता भेटतो, मिसळ पण खूप छान असते आणि इथली खिचडी पण खूप छान असते. आम्हाला इथलं सगळंच आवडतं, म्हणजे छान आहे, चहा पण खूप सुंदर असतो. मी नेहमी येता जाता मिसळ खात असतो, पण आज उपवासामुळे मी खिचडी घेतलेली आहे. पुणे बेंगलोर हायवेवर भैरवनाथ मिसळवाले यांच्याकडे खूप अतिशय चांगली अशी खिचडी, सुपर एक नंबर. ज्यांचा उपवास आहे त्यांनी टेस्ट करावे. आम्ही गावाला जाताना मिसळ पाव इथं खायला येतो आणि इथली मिसळ पाव छान लागते. कोल्हापूरला जायच्या आधी मध्ये मिसळ खाऊनच जायचं हा एक ठरलेला नित्य नियम. अतिशय सुंदर टेस्ट, इथली मिसळ खूप छान लागते. भैरवनाथ मिसळ एक नंबर. गेले अनेक वर्ष आम्ही इथे मिसळीचा आनंद घेत आहे. इथली मिसळ खूपच फेमस आहे. पुण्यातील किंवा इतर बाहेरील सगळे जे काही पर्यटक आहेत तिथला मिसळीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाही. आम्ही इथे नेहमी येत असतो, पण आज मी विशेष वेगळं काहीतरी ट्राय करावं म्हणून कढीवडा घेतलेला आहे. आणि कढीवडा देखील मिसळ इतकाच उत्तम आणि त्याचा आस्वाद खूपच सुंदर आहे. म्हणजे जे काही लोक इथे मिसळ खायला येतात त्यांनी नक्कीच याची चव घ्यावी. का जबरदस्त असं हे मिसळ झालेलं आहे आणि एकदम फ्रेश पाव. अनेक ठिकाणी आपल्याला माझ्या ब्रेड देतात, पण इथं एकदम फ्रेश पाव दिलेला आहे आणि कुरकुरीत शेव, त्यानंतर पारसाना, एक नंबर टेस्ट. आणि या ठिकाणी बघा, एकदम तर्री आलेली, एकदम चविष्ट असं हे सॅम्पल आहे. किती खाल्लं तरी समाधान होणार नाही असं हे तर्री आहे. जबरदस्त सॅम्पल. तर मंडळी आपलं खाऊन झालेलं आहे मिसळ भैरवनाथ या ठिकाणचं जबरदस्त मिसळ. आणि बऱ्याच या ठिकाणी कस्टमरने सुद्धा रिव्ह्यू दिलेला आहे, एक नंबर मिसळ झालेला आहे. परंतु मिसळ सोडून अजून बऱ्याच वेगवेगळे पदार्थ इथले फेमस आहेत, ते कदाचित तुम्हाला माहीत नसतील. आता आपल्यासोबत खंडाळे बंधू या खंडाळ्यातील आहेत. भैरवनाथ या हॉटेलचं नाव भैरवनाथ का ठेवण्यात आलं, नेमका हॉटेलचं सविस्तर हिस्ट्री आपल्याला आत्ता थोडक्यात आपल्याला ते सांगणार आहेत. खंडाळे बंधू, तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, हॉटेल कधी सुरुवात केला? धन्यवाद. आणि कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळत गेला? हॉटेल भैरवनाथ हे नाव ठेवण्यामागचं कारण, आमचं ग्रामदैवत हे भैरवनाथ आहे आणि भैरवनाथ नाव ठेवत असताना आपण त्या नावाला साजेच असं काम करू व्यवसाय करत असताना, म्हणून भैरवनाथ नावाला प्राधान्य दिले. बरोबर. तुमची आणखी एक खास ओळख अशी आहे हॉटेलची, तर खूप दिग्गज लोक येतात, नेते मंडळी येतात, सिने कलाकार येतात आणि प्रत्येकांचे रिव्ह्यू देखील तसं तेवढ्याच ताकदीनं ते सांगत असतात. असं नेमकं तुमच्या या हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या पदार्थामध्ये काय स्पेशल आहे? आमच्या इथे स्पेशल मिसळपाव आहे, स्पेशल कढीवडा आहे, स्पेशल पुरी भाजी आहे आणि त्याच्याबरोबरच पोहे, उपमा, शिरा, शाबू खिचडी, कांदा भजी, बटाटा भजी ह्या उत्तम प्रकारे देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तुमची सर्व्हिस कशी आहे आणि एकंदरीत हॉटेलमधलं मॅनेजमेंट कसं करताय तुम्ही? आम्ही जास्तीत जास्त ग्राहकाला आपुलकीनं आणि फास्ट कशी सर्व्हिस देता येईल ह्याच्यावर भर देतो आणि स्वच्छता आमचा प्रमुख भाग आहे. स्वच्छतेमुळं लोक प्रसन्न बसतात, त्यांना इथं आल्यावर प्रसन्न वाटतं. बरोबर. म्हणजे एकतर टेस्टी मिसळ तर आहेत, स्वच्छता आहे, इथलं मॅनेजमेंट खूप छान आहे, म्हणून या ठिकाणी दिग्गज लोक ह्या हॉटेलला पसंत करतात. मला सांगा, आत्तापर्यंत तुमच्याकडे सिने कलाकार कोणकोणते येऊन गेले? आमच्या इथे दिग्दर्शक संजय जाधव, संतोष जुयेकर, शरद पोंक्षे, स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सईता मनकर, अगदी देवानंद सुद्धा माझ्या हॉटेलला दोन वेळा थांबलेत. बॉलिवूडमधले कलाकार कोण आपल्याकडे? देवानंद थांबले होते दोन वेळा आणि अर्शद वारशी, नसरुद्दीन शाह, परत राजकीय पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यातली बरेच राजकीय मंडळी इथे नेहमी थांबतात. त्यातील प्रामुख्यानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, गृहराज्यमंत्री बंटी साहेब, त्यांचे बंधू संजय डी पाटील साहेब, परत उद्योजक क्षेत्रातले सत्या कंपनीचे मालक नागराजजी शेट्टी आणि असे भरपूर सलोख्याचे ग्राहक आमच्याकडे थांबतात. राजघराण्यातील आमच्या मासाहेब कल्पनाराजे भोसले या इथं माझ्याकडं नेहमी आवर्जून थांबतात. महिन्यातून त्या किमान दोन वेळा तरी माझ्या हॉटेलला त्यांची भेट असते. आणि
श्रीमंत छत्रपती उदयन महाराज साहेब हे सुद्धा आमच्याकडे त्यांना वेळ मिळेल त्यावेळेस थांबतात. महाराज ज्यावेळी येतात त्यावेळी कोणता पदार्थ तुमच्याकडून चॉईस करतात? माँसाहेब आमच्याकडे कढीवडा खाण्याचा त्यांचा जास्त छंद आहे. आणि उदयन महाराज आल्यानंतर? महाराज आल्यानंतर ना चहा पाणी घेतात. अच्छा. त्यांना जायची जास्त गडबड असल्यामुळे ते काय जास्त वेळ थांबत नाही. बरोबर. आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये मिसळ म्हटलं की वेगवेगळ्या शहरांची नावं घेतली जातात आणि खंबाटकीच्या पायथ्याला असणार भैरवनाथ हे सुद्धा मिसळ आज सगळीकडे फेमस होतं आहे. काय असं स्पेशल त्याच्यामध्ये आहे काय सांगा? स्पेशल आम्ही जास्तीत जास्त घरगुती पद्धतीने रस्सा बनवतो आणि जो मसाला जो असतो तो आमची आई स्वतः आम्हाला मसाला बनवून देते आणि त्यामुळं नक्कीच ते मिसळ आमच्या आईच्या पण हाताची चव आहे. नक्कीच या ठिकाणी बघू शकतोय एकदम घरची चव आणि स्वतः यांच्या आई साहेबांनी बनवलेले मसाले या ठिकाणी वापरतात त्यामुळं आपसुकच त्यातून आपुलकी जी भावना आहे त्या पदार्थामध्ये उतरते. त्यामुळे इथले सगळे पदार्थ एक नंबर टेस्टी आहेत त्याचा आत्ता खऱ्या अर्थाने हा इतिहास उलगडला. चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ आपण बघणार आहे फूड ब्लॉगवरती. तर पुणे बेंगलोर हायवेवरती असणारे हे हॉटेल नक्की आपण भेट देऊया आणि इथल्या मिसळचे स्वाद आपण एकदा पाहूया. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.